मराठी मनोरंजन विश्वात या आठवड्यात काय घडलं खास? कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत? कोणतं गॉसिप रंगलं याविषयी जाणून घेऊया आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंटमध्ये. मागील अनेक काळापासून प्रेक्षकांना उत्सुकता असणाऱ्या नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाची रिलीज डेट नुकतीच समोर आली. हा सिनेमा 20 सप्टेंबरला आपल्या भेटीला येतोय. आपल्या मराठी सिनेमाची हवा सध्या सगळीकडेच पाहायला मिळते. नॉर्थ अमेरिकन फिल्म फेस्टिवलसाठी आपले मराठी कलाकार निघाले असून गायक सलील कुलकर्णी यांनी याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केले. यात अभिनेते सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, निवेदिता जोशी, प्रसाद ओक हे कलाकार दिसत आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकर आईसोबतचे अनेक धमाल व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तर आता अमृताने आईचा एक व्हिडिओ शेअर करत तिची ओपन हार्ट सर्जरी झाल्याचं सांगितलंय. बिग बॉस मराठी सीझन 5 ची नुकतीच प्रेस कॉन्फरन्स झाली असून प्रत्येक प्रोजेक्ट आधी बायको जेनेलियाची परवानगी घेत असल्याचं रितेशनी यावेळी म्हटलंय. घरत गणपती या सिनेमाच्या प्रीमियर वेळी कलाकारांच्या फॅमिली मेंबर्सने सुद्धा हजेरी लावली होती. तर यावेळी अभिनेता भूषण प्रधानच्या आईने सुद्धा हजेरी लावली होती. अभिनेत्री पूजा सावंत म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कलरफुलने नुकतंच फेब्रुवारी 2024 मध्ये सिद्धेश चव्हाण सोबत लग्न केलं. तर लग्नानंतर पूजा कामासाठी मुंबई आणि बाकीचा वेळ नवऱ्या सोबत परदेशात घालवते. नुकतंच तिने सिद्धेश सोबत एक व्हिडिओ शेअर केला ज्यात त्यांचा रोमॅन्टिक अंदाज पाहायला मिळतोय. बिग बॉस मराठी सीझन 2 चा विजेता शिव ठाकरे त्याच्या गावी रमला असून यावेळी त्याने तेथील एका आजींसोबत भाकऱ्या सुद्धा थापल्या आहेत. मराठी चित्रपटांसह बॉलिवूड चित्रपटात अभिनय करत आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या अभिनेत्री म्हणजे छाया कदम. नुकतंच कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सुद्धा त्यांनी हजेरी लावली. तर आता अभिनेत्री हेमांगी कवीने छाया यांच्यासाठी पोस्ट केली आहे. हेमांगी म्हणते, कान्सला जायच्या आधीच्या आणि आता येणाऱ्या प्रत्येक अचीवमेंटसाठी तुझं खूप खूप कौतुक आणि अगणित शुभेच्छा. बाकी तू कमाल थी, कमाल है और कमाल रह, असं हेमांगीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलंय. अभिनेत्री संस्कृती बालगुडे नेहमीच आपल्या स्टायलिश अंदाज, अभिनय व हटके नृत्य कौशल्यामुळे चर्चेत असते. तर नुकती संस्कृती तिच्या नवीन टॉपलेस फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. मराठीसह हिंदी कलाविश्वातही अभिनेता प्रथमेश परबने अभिनयाची जादू दाखवली. तर त्याने क्षितिजा घोसाळकर सोबत लग्नगाठ बांधली असून नुकतेच त्यांच्या लग्नाला 5 महिने पूर्ण झालेत. त्यानिमित्ताने त्या दोघांनीही सेलिब्रेशन करत यावेळेसचे काही फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेत. मराठी सिनेविश्वातील अशाच टॉप 10 एंटरटेनमेंट न्यूजसाठी पाहत रहा राजश्री मराठी.